हेलो ऑल, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी। मी गणेश अपने सर्वांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। विषय आहे सहायक कक्ष अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 गुणांच्या फेरपडताळणीबाबत म्हणजे रिटोटलिंग करता अर्ज सादर करण्याबाबत एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। आपण पूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी मी या सेशनमध्ये तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थ्यांना बघा काही फेर पडताळणीसाठी जर अर्ज करायचा असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात ते इथे आपण बघणार आहोत। संदर्भ दिला जाहिरात क्रमांक 271/2021, दुसरा संदर्भ दिला आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 30 व 31 मे 2022 रोजीचे प्रसिद्धीपत्र। अच्छा, काय माहिती दिली ती आता एका संपूर्ण पेजवर मी तुम्हाला एका दाखवते बघा। जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 या परीक्षेचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदांचा अंतिम निकाल दिनांक 30 मे 2022 रोजी व मंत्रालयीन विभागातील पदांचा सुधारित अंतिम निकाल दिनांक 31 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे। आता प्रस्तुत परीक्षेच्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक जे आहे ते MPSC.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीजमधील व्ह्यू मार्कशीट या वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे। आता तसेच गुणांची फेरपडताळणी म्हणजे रिटोटलिंग जे आहे ते जे करू इच्छणारे विद्यार्थी जे आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा, तुम्हाला एक लिंक जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्यामध्ये तुम्ही रिटोटलिंगसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कार्यवाही करणं आवश्यक आहे। आता स्टेप्स कुठल्या फॉलो कराव्या लागतील जर ज्यांना कोणाला रिटोटलिंगसाठी जर अर्ज करायचा असेल, तर बघा पहिली स्टेप दिली आयोगाचे ऑफिशियल वेबसाईट जे आहे https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीजमधील रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करावे। त्याच्यानंतर उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी। परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करावे। बघा, तुम्हाला एक OTP येईल, तो तुम्ही एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं। त्यानंतर रिटोटलिंग संदर्भातील लिंक जी दिलेली असणार आहे त्यावर क्लिक करायचं तुम्हाला। आता उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावायची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करावे आणि निवड केलेल्या विषयानुसार तुम्हाला जे सेवा शुल्क जे असणार आहे ते विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत, पे करावे लागेल, ठीक आहे। आणि कधीपर्यंत आपण या ठिकाणी फेरपडताळणीसाठी अर्ज करू शकतो, तर महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत। बघा, गुणांच्या फेरपडताळणीकरिता सदर वेबलिंक जे आहे दिनांक 8 जून 2022 म्हणजे आजच्या तारखेपासून 17 जून 2022 रोजी रात्री बघा 11:59 जो टायमिंग आहे तोपर्यंत सुरू राहील। आणि या अर्ज करण्याच्या जर पद्धतीमध्ये जर कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण जर तुम्हाला उद्भवली, तर आयोगाचं जे या ठिकाणी हेल्पलाईन नंबर जो आहे 1800-1234-275 किंवा 7303-821-822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ईमेल ID वर तुम्ही विहित कालावधीमध्ये संपर्क साधू शकता। तर बघा, जे रिटोटलिंगबाबतचं जे प्रसिद्धीपत्रक आहे ती पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे। आणि जे विद्यार्थी ज्यांना रिटोटलिंगसाठी अप्लाय करायचं असेल, तर 17 जून 2022 तुम्ही या ठिकाणी ज्या स्टेप्स मी सांगितल्या त्या स्टेप्सला फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता। ओके, थँक्यू सो मच गाईज। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।